अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेत आज फुलेवाडी आणि प्रॅक्टिस संघांदरम्यान पहिला उपांत्य सामना खेळवण्यात आला या सामन्याचं उद्घाटन गोकुळदूत संघाचे नूतन अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या हस्ते करण्यात आलं दरम्यान फुलेवाडी आणि प्रॅक्टिस संघादरम्यानचा सामना अतिशय रंगतदार ठरला अत्यंत चुरशीनं पार पडलेल्या या सामन्यात दोन्ही संघांना गोल करता आला नाही टायब्रेकरवर फुलेवाडी संघानं प्रॅक्टिसवर चार तीन गोलनं विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या पुढाकारानं दरवर्षी अस्मिताचषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं जातं यावर्षी अकरा ते सत्तावीस जानेवारी या दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आज फुलेवाडी क्रीडा मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस क्लब संघादरम्यान पहिल्या उपांत्य सामन्याचं नियोजन करण्यात आलं होतं गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या हस्ते सामन्याचं किक ऑफ करून उद्घाटन करण्यात आलं गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या हस्ते रवींद्र आपटे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यानंतर उपांत्य सामन्याला सुरुवात झाली सुरुवातीपासूनच फुलेवाडी संघानं आक्रमक धोरण स्वीकारलं उत्कृष्ट पासेसच्या जोरावर फुलेवाडीच्या खेळाडूंनी बचाव फेळी भरत गोलसाठी केलेले प्रयत्न फोल ठरले प्रॅक्टिस संघाकडून देखील गोलचे प्रयत्न झाले मात्र त्यांना देखील संधीचं गोलमध्ये रुपांतर करता आलं नाही पूर्वार्ध गोल शून्य बरोबरीत राहिला उत्तरार्धात दोन्ही संघांकडून आक्रमण प्रतिआक्रमण झाली दोन्ही संघांच्या खेळाडूंनी कॉर्नरच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या संधी दवडल्या त्यामुळे अखेर हा सामना गोल शून्य बरोबरीत संपला त्यानंतर हा सामना टाय ब्रेकरवर खेळवण्यात आला फुलेवाडीच्या अरबाज पेंढारी दिग्विजय वाडेकर रियान यादगिरी रोहित मंडलिक यांनी संघासाठी गोल नोंदवले तर प्रॅक्टिसच्या रुणी नायर श्रेयस मोरे प्रतीक बदागे यांनी संघासाठी गोल नोंदवले अखेर फुलेवाडी संघानं हा सामना चार विरुद्ध तीन गोलनी जिंकून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला यावेळी शरद मंडलिक सुभाष रेडेकर संभाजीराव मांगुरे अजित खराडे बाळ निश्चिती लालासाहेब गायकवाड समालोचक विजय साळोखे अमर सासने शशिकांत नलवडे प्रमोद भोसले नंदू सूर्यवंशी सुहास साळोखे यांच्यासह हो मान्यवर उपस्थित होते